मुख्यमंत्री फडणवीस आज मुंबई ठाणे पालघरच्या आमदारांशी संवाद साधणार, तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा होणार. येत्या 9 ऑगस्ट पासून एसटी कर्मचारी संपावर जाणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटी कर्मचारी संघटनांसोबत उद्याच बैठक. एसटीचा संप रोखण्याच्या सरकारकडून हालचाली. पिंपरी चिंचवड आणि भोसरी या 3 मतदारसंघांवर पार्थ पवारांचं लक्ष. 2 दिवसांपासून पक्ष कार्यालयामध्ये बैठका सुरू. आमदार रोहित पवारांना कर्जत जामखेडमधून लढण्यास काँग्रेस आणि ठाकरे गटाचा विरोध. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पुण्यामध्ये खडकवासला धरणाचे दरवाजे बंद, तर धरणातनं आता पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद. धरणातनं आतापर्यंत 16.42 TMC पाण्याचा विसर्ग. पुण्यातला भिडे पूल वाहतुकीसाठी खुला. खडकवासला धरणातून मुठा नदीतला विसर्ग आता बंद, तर पाणी पातळी ओसरताच भिडे पूल परिसरातले रस्तेही वाहतुकीसाठी खुले. कोकणासाठी आता आणखी 20 गणपती स्पेशल गाड्यांचं नियोजन. 7 ऑगस्ट पासून आरक्षण सुरू होणार. कोकणात जाणाऱ्यांना दिलासा. मुंबईतील दादर स्टेशनवर बॅगेत सापडला मृतदेह, यामुळे सर्वत्र खळबळ. 2 आरोपींना अटक. पोलिसांचा अधिकचा तपास सुरू. आज देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार सुरुवात. सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, तर निफ्टी 24,300 च्या वर.